ओके सो आज था 6 सितंबर 2024 एंड सारा डेकोरेशन का काम कंप्लीट हो चुका था एंड बस थोड़ा छोटा मोटा काम बचा था और एक तरफ काम चल रहा था और दूसरी तरफ कुछ अजीबोगरीब वीडियो देखी जा रही थी। काय करा बट अचानक से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी, क्योंकि हमारे मांडव के पीछे एक मेंढक मतलब एक बेडूक मरा हुआ पड़ा था और उसे देखकर ही उल्टी आ रही थी। अब सबसे बड़ी मुश्किल ये थी कि इतनी रात को कोई कचरे वाला तो आएगा नहीं उसे निकालने के लिए, तो उस मरे हुए बेडूक को कौन निकालेगा। और इस परिस्थिति में हमारे अध्यक्ष सामने आए। मी इकडनं मार अरे हात हात घातले हात येऊ शकते की चल इकडनंच कर अजून एक मेले वाटत काहीतरी भाऊ तुला आहे ना भाऊ आपली जाड जाड आळी होती फिनेल बघ ना कोणाकडे पडल्यास बघ आहे फिनेल भेटेल का आता आता काय विषय वास मारेल दिले वास मारणार दिले फिनेल टाक फिनेल टाक सर पाणी तर टाकायचे का काय पॉवरफुल 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 तुला माहिती नाही कुठे पत्ते आहे त्याच्या सोड ना थोडं टाक ना पहिलं हे पाणी वर नंतर स्ट्रॉंग वॉक राहील आले वर टाकत ओके पांढरे सगळे आळे नाव काय अरे पाणी ती आळे 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 मी माझा बायपास वाढू दे सुप्रेसर इथे दाखव अरे आळे कुठे दाखव अरे इथे लोक ऍड्रेस कुठे आळे नाही नाही अक्षय भाऊ सुप्रेसर शिवलेचे मारे व्हिडिओ मध्ये येऊ द्या एकदा वाजवा एकदा नाव करू भाऊ साठी परत एकदा टाळे हे उच्च होईल सुंदर उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगायला झालं आज नाही का चिंगू आमचे अध्यक्ष ने आज बेडूको चालला। और फिर ये सब कांड हो जाने के बाद हमने आसपास में जितना भी कचरा था मांडव के वो सब सारा साफ किया क्योंकि उसके वजह से मेंढक वहाँ आया होगा। कष्टकरी ऋषि मानकर लाइक करो फॉलो करो शेयर करो सब्सक्राइब करो केलंय का तुम्ही काय करतोय घरच्या डेकोरेशनचं काम बाकी मिळते नेक्स्ट ब्लॉग मे तब तक के लिए सब्सक्राइब।